हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 25 जुलै 2023 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, G20 वित्त व सेंट्रल बँकेच्या प्रतिनिधींची बैठक कुठे झाली? तर उत्तर आहे गांधीनगर. तर G20 वित्त व सेंट्रल बँकेच्या प्रतिनिधींची बैठक गांधीनगर येथे झाली. पुढचा प्रश्न पाहूया. इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 7व्या पर्वाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे नवी दिल्ली येथे इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 7व्या पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, जगातील प्रभावशाली पासपोर्टच्या यादीत कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर उत्तर आहे सिंगापूर. या देशाने जगातील प्रभावशाली पासपोर्टच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक आहे 80. तर किती देशांपैकी? तर 103 देशांपैकी भारताचा क्रमांक 180 आहे आणि सिंगापूरचा प्रथम क्रमांक आहे. त्याचबरोबर शेवटचा क्रमांक कोणत्या देशाचा आहे? तर शेवटचा क्रमांक आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशाचा शेवटचा क्रमांक येतो. तर भारताचा गेल्या वर्षीचा म्हणजे 2022 या वर्षाचा भारताचा क्रमांक कितवा होता? तर 85वा होता आणि यावर्षी हा क्रमांक 80 इतका झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. न्यायमूर्ती अलोक आराधे यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे तेलंगणा. तर न्यायमूर्ती अलोक आराधे यांची तेलंगणा राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे. तर उत्तर आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न पाहूया. न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे? तर न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांची गुजरात राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे. तर उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, G20 अंतर्गत ऊर्जा संक्रमणातील कार्यगटाची बैठक कोठे होत आहे? तर उत्तर आहे पणजी येथे. तर G20 अंतर्गत ऊर्जा संक्रमणातील कार्यगटाची बैठक पणजी येथे होत आहे. तर उत्तर आहे पणजी. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्यातील सुरत डायमंड एक्सचेंजची इमारत जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग ठरलेली आहे? तर उत्तर आहे गुजरात. तर भारतातील गुजरात राज्यातील सुरत डायमंड एक्सचेंजची इमारत ही जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग ठरलेली आहे. तर उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग डायमंड एक्सचेंज किती एकर क्षेत्रावर आहे? तर ती 35 एकर क्षेत्रावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या टॅक्सीवेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर उत्तर आहे दिल्ली येथे. तर भारतातील पहिली टॅक्सीवेचे उद्घाटन दिल्ली येथे करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. ICCने जारी केलेल्या नवीन कसोटी क्रिकेट क्रमवारीत रोहित शर्मा कितव्या स्थानावर आहे? उत्तर आहे 10व्या. ICCने जारी केलेल्या नवीन कसोटी क्रिकेट क्रमवारीत रोहित शर्मा हा 10व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत देशाला दरवर्षी किती लाख टन खाद्यतेलाची गरज लागते? तर उत्तर आहे 240 लाख टन खाद्यतेलाची गरज लागते दरवर्षी. पुढचा प्रश्न पाहूया.
टाटा समूहाने कोणत्या देशातील वाहन उद्योगातील सर्वात मोठ्या 4 अब्ज पाउंड गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे? तर उत्तर आहे ब्रिटन. तर टाटा समूहाने ब्रिटन देशातील वाहन उद्योगातील सर्वात मोठ्या 4 अब्ज पाउंडच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील टाटा उद्योग समूह ब्रिटनमध्ये किती गिगावॅट क्षमतेची बॅटरी सेल गिगा फॅक्टरी उभारणार आहे? तर उत्तर आहे 40. तर भारतातील टाटा उद्योग समूह ब्रिटनमध्ये 40 गिगावॅट क्षमतेची बॅटरी सेल गिगा फॅक्टरी उभारणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 22 जुलै हा पाई दिवस म्हणून का निवडला जातो? तर उत्तर आहे ही तारीख 22/7 अपूर्णांक 22/7 अपूर्णांक दर्शवते, म्हणून 22 जुलै हा दिवस पाई दिवस म्हणून निवडला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दरवर्षी जागतिक मेंदू दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 22 जुलै या दिवशी जागतिक मेंदू दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. अमेरिकेने भारताला किती पुरातन वस्तू सुपूर्द केल्या आहे? तर अमेरिकेने भारताला 105 पुरातन वस्तू सुपूर्द केलेल्या आहेत. तर उत्तर आहे 105. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्यात चाचिन ग्रेझिंग उत्सव साजरा केला जातो? तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. तर भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यात चाचिन ग्रेझिंग उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. मेटाने सादर केलेल्या पुढील पिढीच्या मुक्त स्त्रोत्र मोठ्या भाषा प्रतिमाचे नाव काय आहे? तो उत्तर आहे LLAMA2. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स थांबूया त्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.